दिलीप पाटील यांना विनंती करते आहे, त्यांनी विकासजी मोकल यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। सामन्याला सुरुवात झालेली आहे, मी फक्त एकच मिनिट घेणार आहे। यानंतर बळीरामजी पाटील यांचंही स्वागत करावं पुष्पगुच्छ देऊन। आलेल्या सर्व पाहुण्यांचं, खेळाडूंचं, प्रेक्षकांचं 40+ संघटनेतर्फे आणि 40+ बेलापूर 11 संघांतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हावं आणि मी यापुढचं माईक आपल्या कमेंटेटर देवीदास जी यांच्याकडे देते। हॅलो, आपले लिजंड खेळाडू श्री विजय म्हात्रे यांचंही स्वागत इथे पुष्पगुच्छ देऊन करायचंय। मी जगदीशजी पाटील यांना विनंती करते की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचंय। शंकर कुठे? शंकर पाटील यांचं स्वागत आपल्या 40+ बेलापूर 11 खेळाडूंनी करायचंय। दिलीप पाटील, शंकर पाटील यांचं स्वागत करायचं। रणजितजी पाटील, पारसिक बँकेचे चेअरमन, यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय, आम्हाला त्यांना स्वागत करायचंय। त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यायचंय। रणजितजी पाटील साहेब, आम्ही आपलं स्वागत करू इच्छितो। रणजितजी पाटील साहेबांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर येऊन बसायचंय। पहिलं षटक चालू आहे, चांगली बॉलिंग, 6 खेळाडू खाली सर्कल मध्ये राहणार आहेत आणि 30 मिनिटांमध्ये पूर्ण मॅच इनिंग, एक इनिंग झाली पाहिजे, नाही झाली तर 2 धाव्यांची पेनल्टी आहे। रणजितजी पाटील यांनी कृपया स्थानापन्न व्हायचं आणि मी जगदीश पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपल्या संघटनेच्या वतीने आणि बेलापूर 11 वतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। अमितजी पाटील, मनोज म्हात्रे यांचा सत्कार करू इच्छितात। मी त्यांना विनंती करीत आहे की त्यांनी त्यांच्या हस्ते मनोज म्हात्रे, कर्णधार बेलापूर 11, ज्यांच्या अथक प्रयत्नाने या मैदानाची निर्मिती झालेली आहे, खूपच अभिनंदनीय असं काम आहे। सर्वांनी कृपया स्थानापन्न व्हावं आणि यानंतर सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी मी आपल्या कॉमेंटेटरकडे माईक सोपवित आहे। हॅलो, हा बोल। हॅलो, पहिल्या षटका अखेर धावसंख्या झालेली आहे किती? 11 11 11 पहिल्या षटका अखेर 11, 5 षटकांचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यावी। 50+ मास्टर क्रिकेट टूर्नामेंट आजच्या दिवसाचा पहिला सामना, दुसरं षटक घेऊन आलेलं आहे। दोन्ही संघांनी जरा चाव पाहावा, 6 षटकांचा सामना असेल, ऑर्गनायझर बोलतात लक्षात ठेवा, दोन्ही संघांनी 6 षटकांचा सामना असेल, प्रत्येक गोलंदाजाला 1 षटक दिलं जाईल याची नोंद घ्यावी। पुन्हा एकदा रॅडामोर तुमच्या दिशेने कट केला, एक धाव, एक धावर समाधान मानावं लागेल, एक धावर संघाची धावसंख्या।
14 विनोद भोईर यांचा संघ उंचावर नावलेला एक साइडला पाहूया पुरुष एक धाव दोन धाव बघा 50 चे वाटतच नाही 50 चे खेळाडू म्हणून 45 चे वाटतात कारण त्यांनी आतापर्यंत धावून कमीत कमी 12 ते 13 धावा धावून काढलेले आहेत या दोन धाव संघाची धाव संख्या 16 माफ करा दुसऱ्या षटकातला पुढचा चेंडू हॅलो पाहूया झेल घेतात काय आणि हा झेल बाद हॅलो 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 झेल बाद झालेला आहे हॅलो 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 कमी एकदम आवाज कमी आहे हॅलो 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 आणि हॅलो 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 पुढचा खेळाडू येत आहे काशीनाथ आज प्रथमच 50+ मर्यादित षटकांचे सामने आयोजित केले आहे मास्टर प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि आजचा हा पहिला सामना पॅडी वर्सेस विनोद यांच्यात हा सामना चालू आहे जयेश जयेश यांचा पुढचा चेंडू खेळतील काशीनाथ राईट अमोर चांगला चेंडू होता ब्लॉक होल मध्ये होता कव्हरच्या दिशेने मारलेला आहे नंदू क्षेत्ररक्षक खूप चांगला क्षेत्ररक्षण चांगला थ्रो यावर एकच धाव याबरोबर दुसरं षटक संपलेलं आहे दुसऱ्या षटका अखेर एक गडी बाद 17 तेव्हा दोन्ही संघांना एक नम्र विनंती आहे 6 षटक ही फक्त 30 मिनिटात संपली पाहिजे वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतो विनोद राईट अमोर खेळतील काशीनाथ सरच्या दिशेने मारले आणि गच्चाळ क्षेत्ररक्षण 4 धावा हॅलो पंचाने लक्षात ठेवा थर्ड मॅनच्या दिशेने तो गेला नाही पाहिजे फक्त एक स्लीपच पाहिजे कंपल्सरी आहे ओके स्लीप थर्ड मॅनच्या दिशेने नाही स्लीप स्लीप फर्स्ट स्लीप बॅडी तेवढ्या लांब आपली स्लीप नसते पुढे घ्या त्याला अजून स्लीप म्हणजे स्लीप हा मी बघितलं धन्यवाद पाडी विनोद राईट अमोर पुढचा चेंडू काशीनाथ चांगला मारतापर्यंत फसला प्रभाकरांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि दाऊबाद दूसरा मोराबाद
खेलाड़ू दोन षटक दोन चेंडू पूर्ण झालेले आहेत, धावसंख्या झालेली आहे 21 अशी धावसंख्या 50 प्लस। बॅट्समन नेम रामचंद्र, रामचंद्र एक अष्टपैल खेळाडू नाही मुंबई 50 प्लस राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन। नकारात्मक चेंडू व्हाइट बॉल चांगली कीपिंग भालचंद्र दलवे यांची बोटकुड़ा 40 प्लस संघाचे या 50 प्लस संघाचे कर्णधार भालचंद्र वर्सेस विनोद भोईर कर्णधार यांच्या मध्ये चाललेला हा सामना 50 प्लस मास्टर खेळाडू राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समन चांगला ग्राउंड शॉट स्ट्रेट ड्राइव आणि चांगला फटका बाउंड्री। आयोजन चांगल बक्षिसांच आयोजन सुंदर अस आयोजन चांगल ग्राउंड बेलापुर गाँव नगरी ची शान हे ग्राउंड सन्माननीय श्री मनोज म्हात्रे यांची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे 50 प्लस ची संकल्पना चांगली संकल्पना नई मुंबई नई मुंबई च्या इतिहासामधली ही पहिली टूर्नामेंट 50 प्लस आणि पहिला सामना आणि तिसरा षटक चालू आहे चांगला क्षेत्ररक्षण सहा खेळाडू सर्कल मध्ये असणार आहेत राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समन चांगला फटका एक लॉन्ग ऑफला जाणारा चेंडू आणि लगातार स्ट्रेट ड्राइव आणि नंतर प्लस संघाचे 50 प्लस संघाचे खेळाडू काशीनाथ एक अष्टपैलू खेळाडू नाही मुंबई सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मान्यवरांचं इथे हार्दिक स्वागत बेलापूर गाव नगरीत सुंदर असा ग्राउंड चांगली पिच आणि चांगले चांगले खेळाडू 50 प्लस संघाचे 50 प्लस नाही मुंबई मास्टर कप 40 प्लस संघाचे खेळताना दिसणार आहेत तुम्हाला राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समन उतुंग असा फटका लॉन्ग लॉन्ग ऑनला जाणारा चेंडू आणि सरल चांगला झेल अविनाश यांनी घेतलेला आहे कोपरकना 40 प्लस संघाचे 50 प्लस संघाचे खेळाडू अविनाश लॉन्ग लॉन्ग चांगली बॅटिंग काशी काशीनाथ चांगली बॅटिंग करून बाद झालेले आहेत चांगला झेल अविनाश यांनी आणि तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू तीन षटक पूर्ण होताना दिसत आहेत शेवटचा चेंडू राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बॅट्समन रामचंद्र नकारात्मक चेंडू व्हाइट बॉल स्वतः कर्णधार भालचंद्र दर्वी एसटी रक्षक 50 प्लस संघाचे कर्णधार भालचंद्र दलवी वर्सेस विनोद भोईर लगातार दोन वाइट धाव संख्या झालेली आहे धाव संख्या शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील सहा षटकांचा सामना सहा ओव्हरचा सामना सर्कल मध्ये सहा जण खेळाडू 32 धाव संख्या झालेली आहे आणि उतुंग असा फटका एक्स्ट्रा कव्हरला What a shot
चांगला फटकार रामचंद्र यांचा चौकार षटकाराचे बादशाह 50+ झू 40+ संघाचे खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला लॉंग लॉंग षटकार वॉट अ बॅटिंग वॉट अ क्रिकेट बेलापूर गाव नगरीत 50+ टूर्नामेंट 38 धाव संख्या झालेली आहे 3 षटक पूर्ण झालेले आहेत आणि 38 धाव संख्या झालेली आहे विनोद भोईर 50+ संघाची आणि चौथा षटक टाकण्यासाठी येत आहेत अविनाश धाव संख्या झालेली आहे 38 ना 3 षटक पूर्ण झालेले धाव संख्या झालेली आहे 38 धाव संख्या आणि चौथा षटक टाकण्यासाठी येत आहेत अविनाश 2 सत्यवान राईट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन लेग साईडला जाणारा चेंडू व्हाईट बॉल चांगली विकेट किपिंग करताना दिसत आहेत विकेट किपर धाव संख्या झालेले 39 3 षटक पूर्ण झालेले आहेत चौथ्या षटकातील पहिला चेंडू राईट हँड बॉलर्स चांगला चेंडू चांगली प्लेसमेंट सत्यवान यांची लॉंग लॉंग डीपला जाणारा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण 40 धाव संख्या झालेली आहे 3-40 अशी धाव संख्या चौथं षटक चालू आहे चौथ्या षटकातील एक चेंडू पूर्ण होऊन धाव संख्या झालेली आहे 40 चांगली धाव संख्या विनोद भोईर कर्णधार 50+ संघाची धाव संख्या झालेली आहे 40 3-40 अशी धाव संख्या झालेली आहे चांगला चेंडू ब्लॉकवर चेंडू चांगली बॉलिंग अविनाशांची एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण या एक धावीने संघाची धाव संख्या झालेली आहे 41 चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत सत्यवान रामचंद्र एक्स्ट्रा कव्हरला लॉंग लॉंग कव्हरला षटकार रामचंद्र यांनी मारलेला आहे 50+ तिसरा चेंडू अविनाश 2 सत्यवान राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला ब्लॉक होल चेंडू एक धाव घेताना एक धाव पूर्ण केलेली आहे या धाव एक धावीने संघाची धाव संख्या झालेली आहे 42 धाव संख्या झालेली आहे आणि चौथं षटक चालू आहे धाव संख्या झालेली आहे 42 चौथ्या षटकातील 3 चेंडू पूर्ण झालेले आहेत चांगले रायडर आहेत या टूर्नामेंट मध्ये त्यांचा आभार राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला चेंडू आणि मिड ऑन ला जाणारा चेंडू या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे 4 चेंडू पूर्ण झालेले आहेत धाव संख्या झालेली आहे 43 2 चेंडू शिल्लक आहे चौथा षटक चालू आहे चांगली धाव संख्या कर्णधार विनोद भोईर 50+ संघाची राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन उत्तुंग असा फटका लॉंग ऑन ला जाणारा चेंडू चांगला क्षेत्ररक्षण या एक धावीने संघाची धाव संख्या झालेली आहे 44 धाव संख्या शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू चांगली बॉलिंग अविनाशांची धाव संख्या रोखलेली आहे शेवटचा चेंडू रामचंद्र यांना राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला फुल टो चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव एक धावीने संघाची धाव संख्या झालेली आहे 45 धाव संख्या चांगली बॉलिंग अविनाशांची 45 धाव संख्या 4 षटक पूर्ण झाले 6 षटकांचा सामना सर या षटकामध्ये 7 धाव दिलेले आहेत चांगली बॉलिंग अविनाश यांची
धाव संख्या रोकली है। 50 प्लस संघाची कर्णधार है विनोद भोईर या संघाची आणि फिल्डिंग लाइट भालचंद्र दलवी कर्णधार वर्सेस कर्णधार 50 प्लस असा सामना सात षटकांचा सामना दोन षटक शिल्लक आहेत। सर्व 50 प्लस संघाच्या खेळाडूंचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत मान्यवरांचं पाहुण्यांचं इथे हार्दिक स्वागत। बेलापूर स्पोर्ट्स क्लब राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन चांगला चेंडू प्लेसमेंट केलेला आहे चांगला शत्ररक्षण ब्लॉक होल चेंडू पांचवा षटक चालू आहे। काय नाव अशोक बॉलर आहेत आणि भालचंद्र दलवी यांना स्वतः कर्णधार यांना बॉल भेटलेला नाही आणि सत्यवान यांना जीवदान धाव संख्या झालेले 46 धाव संख्या 46 धाव संख्या झालेले एक चेंडू मला वाटतं पूर्ण झालेला आहे चौथ्या पाचव्या षटकातील फुलटो चेंडू आणि आणि झेल सुटलेला आहे लॉन्ग ऑफला जाणारा चेंडू चांगला प्रयत्न पण 50 प्लस संघ आहे कॅच घेणार कॅच सुटणार दोन चेंडू पूर्ण झालेले आहेत। राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन रामचंद्र चांगला चेंडू चांगली बॉलिंग अशोक मापे संघाचे खेळाडू आहेत आणि 50 प्लस संघाचे बॉलर्स आहेत बघूया राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन चांगला सेम चेंडू ब्लॉक होल चेंडू रामचंद्र यांना दोन चेंडू समान टाकलेले आहेत आणि निर्धाव चेंडू चांगली बॉलिंग अशोक यांची व्हॉट अ बॉलिंग व्हॉट अ क्रिकेट राइट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समैन अशोक पांचवा षटक चालू आहे उतुंग असा फटका आणि मला वाटतं आणि दोन धावा पूर्ण केलेले आहेत व्हॉट अ क्रिकेट दोन धावा पूर्ण केलेले आहेत चांगली बॉलिंग अशोक यांची पण खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा 50 प्लस संघाला विनोद भोईर 50 प्लस संघाचे कर्णधार या संघाला नवीन जे खेळाडू आले असतील त्यांनी नाश्ता करून घ्यावे ही आपणास नम्र विनंती नाश्त्याची सोय केलेली आहे सर्व नाश्त्याचा आस्वाद घ्यावा ही आपणास नम्र विनंती जे जे नवीन खेळाडू आले असतील 50 प्लस संघाचे शेवटचा चेंडू पाचव्या षटकातील चांगली बॉलिंग अशोक यांची रामचंद्र यास उतुंग असा फटका लॉंग लॉंग षटकार व्हॉट अ क्रिकेट वॉट अ बैटिंग रामचंद्र यांची एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई 50 प्लस संघाचे खेळाडू पाच षटक संपलेले धावसंख्या झालेले 55 चांगली धावसंख्या विनोद भोईर कर्णधार 50 प्लस या संघाची चांगली बॅटिंग रामचंद्र यांची उतंग असा षटकार व्हॉट अ षटकार वैयक्तिक 18 धावसंख्या वर खेळत आहेत रामचंद्र एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई चौकार षटकारचे बादशाह
फिफ्टी प्लस संघाकडून चांगली फलंदाजी चांगली बॅटिंग करताना स्ट्रेट ड्राइव्ह षटकार सहावं षटक टाकण्यासाठी येतात नंदकुमार एक अष्टपैल खेळाडू नाही मुंबई फिफ्टी प्लस संघाचे राईट हँड बॉलर राईट हँड बॅट्समन चांगला फुल टॉस चेंडू लो फुल टॉस चेंडूचा फायदा लॉंग लॉंग डीपला आणि चांगले शतरक्षण करताना दिसत आहेत दत्ता साष्टे एक अष्टपैल खेळाडू नाही मुंबई चांगली बॉलिंग करता दिसत आहेत आता आता त्यांचा सामना करणार आहेत रामचंद्र दोन षटकार त्यांनी ठोकलेले आहेत एक्स्ट्रा कव्हरला आणि लॉंग लॉंग स्ट्रेट ड्राइव्ह असे दोन षटकार चांगली बॅटिंग बघूया नंदकुमार यांची बॉलिंग वर काय होत आहे शेवटचा षटक चालू आहे सहा षटकांचा सामना आणि सर्कलमध्ये सहा खेळाडू असणार आहेत आणि कंपल्सरी स्लिपमध्ये असेल खेळाडू प्रत्येक चार गावाचे चार खेळाडू असे बारा खेळाडू इथे खेळताना दिसणार आहेत तुम्हाला छप्पन्न धावा झालेल्या आहेत पाच चेंडू शिल्लक आहेत अजून सहावं षटक चालू आहे सहाव्या षटकातील टाइमपास करू नये ही आपणास नम्र विनंती राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन रामचंद्र चांगला चेंडू ब्लॉक होल चेंडू चांगली बॉलिंग आणि दोन धावा घेतलेल्या आहेत जिथे एक धाव होती तिथे दोन धावा घेतलेल्या आहेत चांगली ब्लॉक होल चेंडू होता नंदू यांचा आणि चांगले प्लेसमेंट एक्स्ट्रा कव्हरला जाणारा चेंडू दोन धावा घेतलेले दोन धावीने संघाची धावसंख्या झालेली आहे अठ्ठावन्न धावसंख्या झालेली आहे राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला फटका उतुंग असा फटका आणि वन बाउन्स चांगलं क्षेत्ररक्षण आणि दोन धावा घेताना मला वाटतं खराब शत्रो आणि दोन धावा पूर्ण केलेले आहेत या दोन धावीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे साठ धावा झालेल्या आहेत साठ धावा झालेल्या आहेत तीन चेंडू शिल्लक आहेत चांगला चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू चांगली बॉलिंग नंदकुमार यांची सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये स्वतः कर्णधार भालचंद्र दर्वी एक अष्टपैलू खेळाडू मुंबई फिफ्टी प्लस संघाचे कर्णधार आणि बॅटिंग राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला चेंडू लगातार दोन चेंडू निर्धाव चांगली बॉलिंग नंदकुमार यांचे व्हॉट अ बॉलिंग सहाव्या षटकातील शेवटचा चेंडू शेवटचा लास्ट टू गो साठ धावसंख्या झालेली आहे शेवटच्या चेंडूवर बघूया कोण काय करत आहेत बॉलिंग बॅट्समन शतरक्षक राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन रामचंद्र चांगला चेंडू आणि चांगलं शतरक्षण नंदू यांचं चांगली बॉलिंग स्वतः आपल्या बॉलिंगवर चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव एकसठ धावांस घेतलेले आहेत आणि बासष्ट धावांचं आव्हान ठेवलेलं आहे संघासमोर फिफ्टी प्लस संघासमोर लवकरात लवकर फिल्डिंग लावावी कारण सहा षटकांचा सामना आहे विन करण्यासाठी पॅव्हिलियन मध्ये यावे ही आपणास नम्र विनंती सर्व मॅचेस झाल्या पाहिजे सर्व सामने सहा सहा ओव्हरचे होणार आहेत
सर्वांनी एकमेकाला मदत करावी, टाइम वेस्ट करू नये, चांगली टूर्नामेंट, चांगला इतिहास नवी मुंबई मध्ये रचला जाईल पीपी प्लस चा। सन्माननीय श्री प्रदीपजी पाटील साहेब फिल्डिंग लावून घ्या, ही आपणास नम्र विनंती। वेल घालू नका, सामने जास्त खेळवायचे आहेत, लवकरात लवकर फिल्डिंग लावा, शतरक्षण सजवा। सर्व संघाच्या खेळाडूंचे कर्णधारांचे इथे हार्दिक स्वागत। सर्व मास्टर खेळाडू इथे तुम्हाला खेळताना दिसत आहेत, चांगले चांगले खेळाडू। राजेंद्र आणि कपिल 50 प्लस संघाचे कर्णधार। सन्माननीय श्री अमित पाटील साहेब यांच्या हस्ते टॉच का बॉस, टॉच उडवण्यात येत आहेत, येणार आहे। सन्माननीय श्री अमित जी पाटील साहेब बेलापूर गाव नगरीचे शान, यांच्या हस्ते टॉच विन होणार आहेत। क्रिकेट साठी काय पण 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जिंकण्यासाठी। हॅलो, ठीक आहे, हॅलो, धन्यवाद प्रल्हाद साहेब। यानंतरचा होणारा सामना असेल कोणावर, कर्णधार प्रदीप पाटील साहेब आणि हॅलो, यानंतरचा होणारा सामना सी आणि डी, सी चा कर्णधार आहे कपिल आणि डी संघाचा कर्णधार आहे राजेंद्र। सी संघ, हॅलो 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 बॅडी, जे आता आपण कोर्स चेस करता, तुम्हाला वाटते का तुम्ही एक कोर्स चेक करू शकता? नक्कीच नक्कीच वाटतं की आम्ही हा स्कोर चेस करू शकतो। तुमच्या कुठल्या प्लेअरवर तुम्हाला भरोसा जास्त आहे की तो बॅटिंग करू शकेल? माझे सगळेच प्लेअर चांगले आहेत। अच्छा, आणि तुम्ही चिडचिड करण्याची कधी बंद करणार क्रिकेटमध्ये? मी चिडचिड करतच नाही, पण लोकांना चिडचिड म्हणून। अरे, पूर्ण सर्वांनी बघितलं इथं, तू एवढा ओढाओढ करत होता, चिडचिड करत होता, हे बरोबर आहे का? 50 प्लस तर आपल्याला सोबत नाहीये, तर त्याच्यामुळे पुढेतरी आपण असं करू नये असं मी आपल्यास नम्र विनंती करतोय। तुमचं ऐकलं पाहिजे, कारण तुम्ही मोठी लोक आहात, मोठी लोक नाही, हां, तुमचं वयाने मोठे आहेत तुम्ही, म्हणून त्या आम्ही आम्हाला तुमचं हे घेतलंच पाहिजे। अच्छा, आपले अध्यक्ष बॉलिंग करतात, तुम्हाला काय वाटते त्या बॉलिंगवर तुम्ही कसं समाचार करणार त्यांचा? शक्यतो अध्यक्षांच्याच बॉलिंगला आमचा समाचार घेण्याचा विचार आहे। अच्छा, तुम्हाला काय वाटते अध्यक्षाच्या ओव्हर जवळजवळ 15 धावा त्यांच्या ओव्हरमध्ये निघतील असं मला वाटतंय। थँक्यू। पहिला षटक टाकण्यासाठी येतात मास्टर प्रदीप पाटील साहेब, अध्यक्ष नवी मुंबई 40 प्लस, मास्टर कप संघाचे अध्यक्ष प्रदीपजी पाटील साहेब आता बॉलिंगला आलेले आहेत पहिला षटक टाकण्यासाठी। एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई,
हॅलो हॅलो बासठ धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. विनोद भोईर स्वतः कर्णधार 50+ संघाचे. या संघाने 62 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. भालचंद्र दलवी स्वतः कर्णधार यांच्या 50+ संघासमोर 62 धावांचं आव्हान. 6 षटकांचा सामना. सर्कलमध्ये 6 खेळाडू असणार आहे हे लक्षात. बासठ धावांचं आव्हान. पहिलं षटक टाकण्यासाठी येतात प्रदीपजी पाटील साहेब. चांगले बॉलर आहेत. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला चेंडू लो फुलटो चेंडू. या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेले आहेत. दोन धावा पूर्ण झालेले आहेत. पूर्ण करताना दिसत आहेत दत्ता आणि केसरीनाथ. एक अष्टपैलू खेळाडू नवी मुंबई 50+ संघाचे. लेफ्ट हँड बॉलर्स लेफ्ट हँड बॅट्समन केसरीनाथ. राईट हँड बॅट्समन दत्ता आणि राईट हँड बॉलर्स प्रदीप पाटील साहेब. चांगला फटका कवरला जाणारा चेंडू. या चेंडूवर एक धाव पूर्ण केलेले आहेत. या एक धावने संघाची धावसंख्या झालेली आहे 3-2. चेंडू पूर्ण झालेले आहेत. 62 धावांचं आव्हान मोठं असं आव्हान आहे. 6 षटकांचा सामना असणार आहे हा. तिसरा चेंडू दत्ता याना. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका आणि या फटक्यावर पॉइंट आणि गलीमध्ये जाणारा चेंडू. या चेंडूवर चौकार बाउंड्री. चांगला फटका दत्ता यांचा. सात तीन चेंडू पूर्ण झालेले आहेत. तीन चेंडू पूर्ण झालेले आहेत. 7 धावा झालेले आहेत 50+ संघाच्या. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला उत्तुंग असा फटका. वन बाउन्स आणि चांगली फिल्डिंग विजय यांची. चांगली लॉंग लॉंग डीपला. चांगली वन बाउन्स चांगली फिल्डिंग. दोन धावा घेतलेल्या आहेत. चांगली बॅटिंग दत्ता यांची. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. बाउंड्री वाचवलेली आहे त्यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण. कोपरी 50+ संघाची. खेळाडूची चांगली फिल्डिंग. किती धाव झाले? 10 धाव झालेले आहेत. ऍव्हरेज नुसार धावसंख्या आलेली आहे संघाची 50+ संघाची. 62 धावांचं आव्हान. शेवटचा चेंडू चांगली बॉलिंग. एक बाउंड्री खाली दिलेली आहे. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन. चांगला उतुंग असा फटका आणि षटकार. संख्या शेवटच्या चेंडूवर षटकार. केसरीनाथ लेफ्ट हँड बॅट्समन 50+ 16 धावसंख्या. चांगली धावसंख्या. पहिल्या षटकात 16 धावसंख्या. चांगली बॅटिंग.
केसरीनाथ यांची वाटर क्रिकेट सन सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं खेळाडूंचं इथे हार्दिक स्वागत बेलापूर गाव नगरीत बेलापूर स्पोर्ट्स क्लब बेलापूर यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत बासठ धावांचं आव्हान चांगली धाव संख्या पहिल्या षटकामध्ये बॉलर एक मिनिट बॉलर आपला हा विजय विजय का विजय विजय नाही विजय ने तो लेफ्टी तो आपला काय त्याचं नाव महेंद्र महेंद्र आलेले आहेत दुसरं षटक टाकण्यासाठी विजय सॉरी विजय 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 आलेले आहेत एक अष्टपैलू खेळाडू नाही मुंबई 50 प्लस 60 प्लस आहेत पण 50 प्लस सा सामना चालू आहे चांगली बॅटिंग दत्ता आणि केसरीनाथ यांची 50 प्लस संघाचे अष्टपैलू खेळाडू मुंबई चांगली बॅटिंग दत्ता आणि केसरीनाथ बघूया पहिला चेंडू चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला आणि आणि चांगलं शतरक्षण निशी यांचं चांगलं शतरक्षण फिल्डिंग एक्स्ट्रा कव्हरला चांगलं शतरक्षण लॉंग लॉंग वन बाउंस अशा दोन धावा घेतलेल्या आहेत चांगली बॉलिंग विजयांची पहिल्या चेंडूवर दोन धावा दोन धावने संघाची धाव संख्या झालेली आहे 18 राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला ब्लॉक वॉल चेंडू या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे दोन धावा पूर्ण करताना दिसत आहेत दोन धावा घेतलेल्या आहेत चालिंग चांगली रनिंग द बिटवीन लॉंग डीपला जाणारा चेंडू या चेंडूवर दोन धाव घेतले चांगली बॅटिंग 20 धावसंख्या वाढताना दिसत आहेत संघाची चांगला फटका बॅकवर्ड साईडला जाणारा चेंडू या चेंडूवर लेग साईडला जाणारा चेंडू या चेंडूवर एक धाव या एक धावीने संघाची धावसंख्या झालेली आहे 21 तीन चेंडू पूर्ण झालेले आहेत दुसरं षटक चालू आहे 62 धावांचं आव्हान 6 षटकांचा सामना कोण जिंकेल कोण हरेल सांगता येत नाही कुठल्या क्षणी कुठला सामना कुणाच्या बाजूने होणार हे क्रिकेटमध्ये सांगता येत नाही असं हे क्रिकेटचं महासंग्राम बेलापूर गाव नगरीत 50 प्लस टूर्नामेंट चांगली अशी संकल्पना चालू झालेली आहे 50 प्लस खेळाडूंची चांगला फटका वन बाउंस लॉंग लॉंग चे जाणारा चेंडू आणि दोन धावा घेतलेले आहेत या दोन धावेनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 23 अशी धावसंख्या दुसरं षटक चालू आहे 62 धावांचं आव्हान आहे चांगली बॅटिंग दत्ता यांची दत्ता आणि केसरीनाथ यांची हे कष्टपैलू खेळाडू 50 प्लस संघाचे केसरीनाथ 62 आहेत चांगली बॅटिंग एक षटकार फाईन लेगला मारलेला होता त्यांनी राईट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन चांगला फटका व्हॉट अ शॉट दोन धावा पूर्ण झालेले आहेत चांगली बॅटिंग केसरीनाथ यांची चांगली बॅटिंग या दोन धावीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 25 5 चेंडू पूर्ण झालेले आहेत दुसरं षटक चालू आहे 25 धावसंख्या 25 चांगली धावसंख्या भालचंद्र दलवी 50 प्लस संघाचे कर्णधार या संघाची धावसंख्या शेवटच्या चेंडूपर्यंत दोन एक षटक आणि 5 चेंडू पूर्ण झाले धावसंख्या झाली 25 आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील विजयांचा विजय 2 केसरीनाथ लेफ्ट हँड बॅट्समन राईट हँड बॉलर्स
टाइमपास करू नये। लेग साइडला जाणारा चेंडू, नकारात्मक चेंडू, पंचांचा इशारा, व्हाइट बॉल, धाव संख्या वाढताना दिसत आहे, 26 धाव संख्या, दुसरं षटक चालू आहे, शेवटचा चेंडू, चांगला चेंडू आणि फर्स्ट स्लिप मधून जाणारा चेंडू, सेकंड स्लिप फर्स्ट मधून वरून जाणारा चेंडू, बाउंड्री बाज की नजर। धन्यवाद डीजे, मधुर संगीत, बघा ओपनिंग जोडी अजून खेळत आहे, बिनबाद 30 अशी धाव संख्या, 15 च्या सरासरीने धाव संख्या, आणि तिसरं षटक टाकण्यासाठी येत आहेत अरुण, अरुण आलेले आहेत तुर्बा 40+ संघाचे, 50+ संघातर्फे बॉलिंग करताना दिसणार आहेत, चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत तुर्बा 40+ संघाचे खेळाडू, 50+ संघामध्ये बॉलिंग करणार आहेत, बघूया राउंड द विकेट, 6 टू गो, दोन षटकामध्ये 30 धाव संख्या, चांगली बॅटिंग, 15 सरासरीने धाव संख्या काढताना दिसत आहेत दत्ता आणि केसरी नाथ, उतुंग असा उंच गेलेला आणि षटक झेल सुटलेला आहे रामचंद्रन यांच्या हातून, सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यावर आणि कॅच सुटल्यानंतर दोन धावा घेतलेल्या आहेत, दोन धावेनंतर 32 धावसंख्या झालेली आहे, 32 अशी धावसंख्या झालेली आहे, सर्व खेळाडूंचं इथे हार्दिक स्वागत, 50+ संघाचे खेळाडू, चांगला फटका लेग साइडला जाणारा चेंडू आणि चांगली बॅटिंग दत्ता यांची, केसरीनाथ यांची चांगले ओपनिंग जोडी, बिनबाद 36 अशी धाव संख्या, 36 धाव संख्या, चांगली धाव संख्या, प्रत्येक चेंडूवर चौकार, दोन धावा काढताना दिसत आहेत ओपनर जोडी दत्ता आणि केसरी, लेफ्ट हँड बॉलर्स राईट हँड बॅट्समन, चांगला चेंडू, कव्हर पॉइंटच्या दिशेने जाणारा चेंडू, 37 धाव संख्या झालेली आहे, तिसरं षटक चालू आहे, 62 धावांचं आव्हान, आता काहीतरी जवळ जाताना दिसत आहे धाव संख्या, या स्कोरर धाव संख्येला तीन चेंडू पूर्ण झालेले आहेत, चांगली धाव संख्या, उभारताना दिसत आहेत लेफ्ट हँड बॅट्समन केसरीनाथ, दत्ता साष्टे, 62 धावांचं आव्हान, तिसऱ्या षटकातील तीन चेंडू शिल्लक आहेत, दोन षटक आणि तीन चेंडू नंतर धाव संख्या झालेली आहे किती, 37 धाव संख्या, चौथा चेंडू, चांगली बॉलिंग अरुण यांची, ब्लॉक होल चेंडू, केसरीनाथ यांना काय समजलेलं नाही, चांगली बॅटिंग केसरीनाथ यांची आणि क्लीन बॉल, क्लीन बॉल झालेले आहेत,
खेलाड़ू ने 50+ संघा खेलाड़ू तैयारी रहावे ये अपना नम्र विनंती। यानर सामना कपिल 50+ वर्सेस राजन भोईर 50+ दोनों अष्टपिल खेलाड़ू नई मुंबई चांगला उतुंग असा फटका वन बाउंस बाउंड्री चांगला फटका चांगली बाउंड्री वॉट अ क्रिकेट लॉन्ग लॉन्ग डीपला बाउंड्री या बाउंड्री नंतर धाव संख्या झालेली आहे तीन षटक संपलेले आहेत धाव संख्या झालेली आहे 43 एक बाद 43 अशी धाव संख्या वन लॉस। नवीन बॉलर आले चौथे षटक टाकण्यासाठी महेंद्र चांगली बैटिंग दत्ता यांची महेंद्र आलेले आहेत चौथे षटक टाकण्यासाठी येत आहेत 18 चेंडू आणि 19 धावा हा सामना जिंकण्यासाठी कर्णधार भालचंद्र दलवी 50+ या संघाचे संघासाठी 18 चेंडू आणि 19 धावा 18 चेंडू 19 धावा 62 धावांचं आव्हान पण चांगली फलंदाजी केलेली आहे दत्ता साष्टे आणि केसरनाथ यांनी आणि एक बाद 43 धाव संख्या एक बाद 43 अशी धाव संख्या झालेली आहे 50+ संघाची भालचंद्र दलवी या संघाची धाव संख्या झालेली आहे तीन षटकामध्ये 43 राइट हैंड बॉलर राइट हैंड बैट्समन लेफ्ट हैंड बैट्समन नकारात्मक चेंडू पहिला चेंडू नकारात्मक महेंद्र यांचा पहिला चेंडू नकारात्मक या नकारात्मक चेंडू नंतर धाव संख्या झालेली 44 आता 18 चेंडू आणि 18 धावा सॉरी 17 धावा सॉरी 17 धावा 18 चेंडू 17 धावा चांगली प्लेसमेंट केलेली आहे या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे 17 चेंडू 16 धावा 17 चेंडू 16 धावा चौथे षटक चालू आहे लेफ्ट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समन अविनाश चांगला फटका आणि वन बॉल्स झेल सुटलेला आहे ले 50+ संघाची लेफ्ट हैंड बॉलर राइट हैंड बैट्समन अविनाश चांगला फटका चांगला उतुंग असा आणि चांगले शतरक्षण झालेले दोन धावा पूर्ण केलेले आहेत धाव संख्या झालेले 52 असे धाव संख्या लेफ्ट हैंड बॉलर्स राइट हैंड बैट्समन अविनाश चांगला फटका कवरला आणि चांगले क्षेत्ररक्षण करता दिसत आहेत सत्यवान चांगले क्षेत्ररक्षण सत्यवान यांचं 50+ संघाची मॅच चालू आहे सर्व खेळाडू 50+ असणार आहेत 50+ पण आहेत 60+ पण आहेत असे हे टूर्नामेंट चालू आहे आजचा पहिला दिवस
आज सर्व होणार आहे एका दिवसाचा हा सोहळा। लेफ्ट हँड बॉलर राइट हँड बॅट्समन लेग साइडला जाणारा चेंडू व्हाइट बॉल संघाचे धाव संख्या झालेली आहे 55 धाव झालेले आहेत चार चेंडू पूर्ण झालेले आहेत चौथा षटक चालू आहे आणि चांगला स्ट्रेट लॉन्ग ऑफला जाणारा चेंडू या चेंडूवर एक धाव घेतलेले आहे एक धावीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे 56 चौथ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू चौथा षटक चालू आहे चांगली धाव संख्या चांगली बॅटिंग आणि नकारात्मक चेंडू पंचांचा इशारा नकारात्मक चेंडू व्हाइट बॉल शेवटचा चेंडू धाव संख्या 57 धाव झालेले 57 वन लॉस विकेट चांगला फटका मिस फिल्डिंग खराब क्षेत्ररक्षण 59 मला वाटतं धाव ना 59 धाव झालेले 62 धावांचं आव्हान 12 चेंडू 3 धावा 12 चेंडू 3 धावा हा सामना जिंकण्यासाठी भालचंद्र दलवी 50+ कर्णधार या संघाचं संघासाठी 12 चेंडू आणि 3 धावा 12 चेंडू 3 धावा हा सामना जिंकण्यासाठी दत्ता वैयक्तिक केसरीनाथ वैयक्तिक 18 धाव संख्येवर बाद झाले आणि दत्ता यांची चांगली बॅटिंग आणि अविनाश यांची 26 धाव संख्येवर खेळत आहेत दत्ता आणि अविनाश काशीनाथ व्हाइट बॉल नकारात्मक चेंडू लेग साइडला जाणारा चेंडू 60 धाव झालेले आहेत 12 चेंडू 12 चेंडू 2 धावा 12 चेंडू 2 धावा नेक्स्ट मॅच असणार आहेत राजन भोईर कर्णधार 50+ आणि कपिल कर्णधार 50+ दोन्ही संघात टॉच विन झालेला आहे लवकर आणि तयारी मध्ये राहावे आणि झेल घेतलेला आहे एकच धाव हा सामना जिंकण्यासाठी संघाला पाहिजे एकच धाव 61 धाव संख्या झालेली आहे 62 धावांचं आव्हान आहे आणि चेंडू भरपूर आहेत एकच धाव काढायची आहे चांगली बॅटिंग दत्ता यांची स्वतः वैयक्तिक चांगली बॅटिंग दत्ता साष्टे यांची एका स्टपेल खेळाडू नई मुंबई 50+ संघाकडून चांगली बॅटिंग एकच धाव संख्या पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी 50+ संघाला चांगली बॉलिंग काशीनाथ यांची एक धाव इक्वल झालेली आहे आणि जिंकण्यासाठी एक धावेची गरज आहे या संघाला 50+ संघाला चांगला फटका शेवटच्या चेंडूवर बाउंड्री व्हॉट अ शॉट आणि चौकाराने हा सामना जिंकलेला आहे भालचंद्र दलवी 50+ या संघाने।